हमने उनके ऊपर एक तो उनके हमारा एक जो कार्यकर्ता है जो उनके ऊपर एड्रोसिटी दाखिल करना करने के लिए बोल रहा है उनको रात के 2 बजे से यहाँ पर बिठाया है और अभी तक एड्रोसिटी दाखिल नहीं की, जबकि उन्होंने मैं उनका नाम भी नहीं लेना चाह रही हूँ, एक्चुअली मुझे नहीं लगता है कि वो इतनी वर्थ भी है। अगर आप वो क्लिपिंग देखेंगे तो आपको पता चलेगा कि पहले ही पूरी भरी हुई, अगर उनको किसी किसी मेल ने धक्का मारने का जहां तक सवाल है, वो पूरी मेल के भीड़ को जिनको खुद सीएम ने उनको रास्ता बना के दिया वो गाड़ी की तरफ आई है, और इससे पहले कि वो अवार्ड साहब के ऊपर आए अवार्ड साहब ने उसको सिर्फ हाथ से बाजू किया है जो आप में से कोई भी करता था। तो एक हमारे यहाँ पे एक इंडियन पिनल कोड ऐसा है कि कोई भी इंसान इंटेंशनली किसी को इस हिसाब से किसी पब्लिक सर्वेंट को अप्रोच करता है कि उनके हाथ से ऐसा कुछ हो जाए जो ऑब्जेक्शनेबल हो, तो हमने उनके ऊपर ये भी एक कलम लगाया हुआ है। दूसरा ये एंटी डिफेमेशन का और एक कलम हमने लगाया हुआ है उनके ऊपर कि जबरदस्ती बदनामी करना। मेरा बोलने का ये मतलब है कि अगर आप किसी भी पॉलिटिकल रैली में या प्रोग्राम में जाते हो और अगर यू थिंक यू आर दैट टच मी नॉट काइंड डोंट गो देयर। तीसरी बात, हमारी एक नगर सेविका है रूपाली गोटे, उन्हें तो सीएम के बाजू में खड़े हैं, सीएम के जो सिक्योरिटी है उन्होंने उनको बहुत ऑब्जेक्शनेबल तरीके से पीछे से हाथ लगाए हुए हैं सीएम को प्रोटेक्ट करने के लिए। हम उनके खिलाफ भी यहाँ पे अभी दे रहे हैं ये विनय भंग मोलेस्टेशन का। तो आप लोग सोच लो, सबने ये सोचना चाहिए कि जो हम आमी केला की तो गुना और दूसरा ने केले की चूक, ये कितने साल दिनों से कितने साल से राज्य में हो रहा है। आवाज साहब का क्या कहना है, क्योंकि काफी जिस तरह से कहा कि मैं आमदार की का इस्तीफा दे दूंगा, उनका क्या कहना है? आमदार की का इस्तीफा अगर उन्हें देना है तो आप ये जो सारे लोग खड़े हैं उनसे पूछिए उन्होंने देना चाहिए या नहीं। मतलब आमदार अभी हमारी हमारी जो जमहूरियत है हमारी डेमोक्रेसी हैज इट बिकम सो चीप के बिकॉज यू डोंट हैव एनी वैलिड रीजन टू अपोज समबडी। अगर आपके पास कोई भी दूसरा रास्ता नहीं है अपने अपोनेंट को हताहत करने का, तो आप इस तरीके से किसी औरत का इस्तेमाल चीपली करके आप अभी उनको हटाएंगे। विवियाना के मामले में भी उन्होंने किया, उसी दिन से ये 354 पुलिस स्टेशन के गलियारों में ये हम लोग सुन रहे थे, लेकिन बिबियाना में जो हुआ उसे भी बहुत आउट ऑफ द प्रोपोर्शन ब्लो किया गया है। एक्चुअली कोई मारामारी नहीं हुई थी, चलिए वो केस सब जूटिस है उस पर हम ना ही बोले तो बेहतर, लेकिन ये वाला मतलब वो जो 354 है वो ऑलरेडी इनके दिमाग में चल रहा था। मैं आपको एक दूसरी बात आज बोलना चाहूंगी, हमारी वनिता है कल, ये हमारी एक सहकारी है और हमारे एक माजी नगर सेवक है राजन किणे जी, जब उनसे किसी ने बात की तो उन्होंने सबके सामने बोला कि या इस आमदार को हटा दो और मुझे आमदार बनाओ। ये सुना है लोगों ने, मेरा मतलब यह है कि आप पहले ऐसा सोचते हो कि इस आमदार को हटा और मुझे आमदार बनाओ, चलिए कोई बात नहीं, आई विश यू ऑल द बेस्ट। कीपिंग एनी पॉलिटिकल एम्बिशन इज नॉट रॉन्ग, बट इफ यू वॉन्ट टू विन यू विन इन अ राइटेस्ट वे, नॉट लाइक दिस। सो और मैं एक बार और बोलना चाह रहा हूँ, ऑलरेडी तुम्हाला माहित असेल की छठ पूजेच्या वेळेला आमदार की समाधी बनानी है क्या आपको? इधर जितेंद्र आव्हाड की समाधी बनानी है आपको तालाब के अंदर, असा याच महिलेनी वक्तव्य केलं होतं। त्याच्यावरून आमच्या कार्यकर्त्या आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, त्यांच्यासह त्यांची कन्या आणि अजून 2 त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर ऑलरेडी गुन्हे आहेत, शी इज आउट ऑन बेल। ओके, जे काही त्यांचं आहे ते त्यांच्याकडे आहे, बट प्लीज डू नॉट ट्राय। हा शाच फिरताय का त्या? मी सांगितलंय अँटी डिफेमेशन, मी पोलिसांनाही सांगितलंय की तुम्ही हे प्रूव्ह करा की कायद्याच्या चौकटीत जर स्वतः एखादी बाई 1000 लोकांमध्ये जर जात असेल तर आणि कोणाला तरी
कोणाच्या तरी अंगावर जात असेल आणि तुम्ही जर असं केलं आणि ते ज्या काही बोलले आहेत मला त्यांनी पकडलं बाजूला केलं. आम्ही एक स्क्रीन लावणार आहोत आता दोन तीन ठिकाणी, लोकांना कळू दे की त्यांचा आमदार किती बाईल वेडा आहे, कसं हजार लोकांच्या मध्ये पण ते बायकांचा विनयभंग करत असतात, एकदा लोकांना कळू दे. तुम्ही स्वतः जर हे प्रूव्ह झालं नाही कोर्टात तर वी विल टेक ऍक्शन अगेन्स्ट द पोलीस ऑल्सो बिकॉज दे हॅव रॉंगली फ्रेम्ड हिम. हे बघा दरवेळेला आमच्यावर दबाव आहे, दबाव आहे. इट्स युअर जॉब, यु आर हिअर फॉर अस, फॉर द पीपल. तुम्ही दरवेळेला ऑपोजिशनला खोट्या खोट्या गुन्ह्यांमध्ये जर अशा तऱ्हेने अडकवत असाल तर काहीतरी कॉग्निझन्स त्याचा पण घ्यावा लागेल. काय करतील, जेल करतील. आता तर तुम्हाला माहिती आहे की जे जे कोणी गव्हर्नमेंट मध्ये आज आहेत त्यांच्या क्राईम क्रिमिनल डायऱ्या उघडायच्या का? एव्हरीबडी नोज इट्स ओके, लेट देम हॅव फन, एन्जॉय. माझ्याशी काही घेणं देणं नाही, ते तुमचे पर्सनल प्रॉब्लेम आहे, तो तुमचा राजकीय इश्यू आहे, तुम्ही सांभाळा. पण जर का कोणी तुम्हाला विरोध करतो, तुमच्याबद्दल काही बोलतो, काल जेव्हा खासदारांचे आणि त्यांची तुतुमेमे झाली तेव्हाच माझ्या मनात कुठेतरी आलं होतं की एवढं सुखासुखी आजची रात्र जाणार नाही आहे. आणि शेवटी त्यांनी आता हे एक नवीन सुरू केलं. आमदारकीचा राजीनामा देणार हे बघा, हे जे सगळी लोक इकडे आली आहेत ते निव्वळ साहेबांसाठी आली आहेत. त्यांना काय कोणी बसांमधून भरून का रिक्षामधून भरून का आणलेलं नाही. आमच्या विद्यार्थी वेखंडे देखील आलेले आहेत ज्या शहापूरमध्ये राहतात. म्हणजे दॅट्स व्हॉट आय एम सेईंग की जेव्हा फिअर सायकोसिस माणसाच्या मनावर काम करतं तेव्हा तुम्ही तेच फिअर सायकोसिस तुमच्या दुश्मनावर पण वापरता. इट इज अ कम्प्लीट फिअर इन युअर माइंड अबाउट आय डोंट नो व्हॉट. आणि ह्याला जे कोणी अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतील त्यांना देखील वेळ आल्यानंतर वी विल पुट दॅम दुसरा असा प्रश्न की भाजपचे नेते म्हणतात की त्यांना जर राजीनामा द्यायचा तर त्यांनी द्यावा, ही जागा आम्ही जिंकूनही दाखवणार. हे जेव्हा म्हणतात राजकीय किनार आहे का सगळ्या प्रकरण? हे बघा, आता जेव्हा ते उभे राहिले तेव्हा त्यांनी माझी परमिशन घेतली नव्हती आणि मी प्रत्येक ओके आय विश लक टू एव्हरी वन हू थिंक्स. आणि कोणीही खुर्ची अमरत्व घेऊन आलेलं नसतं, पण तुम्हाला जे लढायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित राजकीय दृष्ट्या लोकांची लढाई लढा, लोकांच्या मतांची लढाई लढा. अशा तऱ्हेने नामर्दांसारखे वारंवार पोलिसांना हाताशी धरून चुकीची कलमं टाकायची दरवेळेला हे वारंवार प्रूव्ह झाले. आता तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्ही दृकश्राव्य माध्यमं यूज करता. यू यूज ऑडिओ व्हिज्युअल एव्हिडन्सेस, सो शो दॅम एक्झॅक्टली व्हॉट हॅपन, शो दॅम. तिच्या एक दोन खांद्यावर हात ठेवलेले, त्यांच्या एका खांद्यावर. त्यांना आधी मुळात त्या तिकडे यायलाच नाही पाहिजे होत्या. हे सर्वात मोठं आहे की त्या यायला नाही पाहिजे होत्या. म्हणून मी म्हणते त्यांनी मुद्दा महून तिकडे येऊन आव्हाडांना ते त्यांना बाजूला आणि ते बोलले पण आहेत की अरे इतक्या गर्दीत तुम्ही येऊ नका असंही ते बोलले, कळलं ना. आणि त्यानंतर ज्यांनी कोणी तक्रार केली आहे त्यांचे सुद्धा पास काय आहेत, त्यांचा सुद्धा किती किती त्यांनी काय काय लॉ भंग केले आहेत ते सुद्धा आम्ही वेळेनुसार सांगूच. तिसरी गोष्ट, शी वॉज अ ओनली सो कॉल्ड बी जे पी लेडी हू वॉज प्रेझेंट देअर. यू टेल मी एनी अदर बी जे पी वर्कर, बी जे पी लीडर, बी जे पी पोस्ट होल्डर वॉज देअर बिकॉज देअर लीडर ऑनरेबल डेप्युटी सीएम वॉज नॉट देअर, नो बडी वॉज. वन शी गोज अँड शी इट्स लंच विथ आवर आमच्या ज्या कोणी माजी नगरसेवक आहेत त्यांच्या घरात जाऊन ते जेवणं जेवतात. दुसऱ्या दिवशी ते आव्हाडांकडून आहार घालून घेतात. तिसऱ्या दिवशी त्या म्हणतात ते बी जे पीच्या नेते आहेत. कमीत कमी इतक्या ब्लेटंटली तरी पॉलिटिकल पार्टीजना घाणेरडे कृत्य करायला प्लीज वापरू नका. त्याच्यामुळे लोकांचा राजकारण इन जनरल आणि पार्टीवरचे विश्वास उडतात. मुख्यमंत्र्यांसोबत त्या ज्या महिलेने तक्रार दाखल केली त्याचा फोटो व्हायरल होतोय काल संध्याकाळचा. मुख्यमंत्री तिला हात लावून उभा आहे तिथे, मग ते बघा काय तुम्हाला. आता मुख्यमंत्र्यांशी त्या हवापाण्याच्या गोष्टी करत होत्या का, त्या विचारत होत्या का, काय सांगत होत्या, हे बद्दल मी कशावरही येणार नाही. मला उद्या कोणी काहीही सांगेल
आई नीड टू यूज माय ब्रेन्स के पहिल्यांदा मी जेव्हा कोणाविरुद्ध तक्रार दाखल करते तेव्हा माझी स्वतःच काय आहे ते आधी मी विचार करेन आणि मगच मी तक्रार दाखल आणि न्यायालयीन लढाई कशी लढणार आहात कारण का पुढे न्यायालयीन तुम्ही रोज न्यायालयात असालच तर तू प्लीज फॉलो मी तुम्हाला सांगितलं ना राजन किडेने सांगितलं ना सगळ्यांसमोर जाहीर रित्या ते बोलले की पुढच्या वेळेला या आमदारांना काढून टाका तुम्ही आणि मी आणि मला तुम्ही निवडून द्या म्हणजे अप्रत्यक्षपणे किती यांच्या डोक्यामध्ये मलाल भरलाय आणि अनफॉर्च्युनेटली ते आधी एनसीपीत होते आता त्यांनी शिंदे गटांचे बोर्ड लावलेत मी त्यांना खूप खूप सुयश इंचिते त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी पण मी तुम्हाला हेच सांगते की हे सगळं करण्याच्या मागे जे कोणी असेल मग भले ते पोलिसांनी खोटी FIR घेतली असेल दबावाखाली येऊन मग भले त्या कोणी ज्यांनी कोणी त्यांना सांगितलं जसं तुम्ही म्हणताय त्यांचे माननीय नेत्यांबरोबरचा फोटो आहे मी नाही बघितला आणि हे कधी प्रूव्ह होणार नाही कारण आज राज्यामध्ये याच्यापेक्षा भयंकर गुन्हे असलेली लोक मोठ्या मोठ्या पदांवर आहेत सो प्रूव्ह झालेले गुन्हे जर कोणी विचारात घेत नाही आहे तर कोण येऊन सांगणार आहे शेवटी बळीचा बकरा ती महिलाच होणार आहे हेही आपल्याला माहिती आहे कोणी समोर येणार नाही त्यांना वाचवायला ते आक्रमक आंदोलन आपण मुंबईमध्ये बघतो बंची हाक दिली अशी बातम्या येत आहेत त्यामध्ये किती टक्के आक्रमक आंदोलन कधीपर्यंत सुरू होणार आहे तुम्ही बघितलं मी खूप उशिरा आले इकडे मी येण्याच्या आधी ऑलरेडी पोलीस स्टेशन भरलेलं होतं कळलं ना म्हणजे साहेबांनी तीन टर्म जे काही लोकांसाठी केलेलं आहे ते काम बोलते त्यांचं यातले काही जण साहेबांना पर्सनली कधी आयुष्यात भेटले पण नसतील अशीही लोक आहेत सो तुम्ही थोडा तरी एखाद्या माणसाच्या कामाला रिस्पेक्ट द्या आणि कामाच्या समोर तुम्ही कामांनी लढा तुम्हाला माहिती आहे आज मी हे बोलून घेते 2009 जाहीरनाम्यामध्ये कळव्याचा तिसऱ्या पुलाचा उल्लेख आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू